तर आज आपण वर बघितलेल्या व्हिडिओतील माहेर या कवितेप्रमाणे कवी सदाशिव शंकर माळी यांच्या माहेर या कवितेविषयी जाणून घेणार आहोत. कवी सदाशिव शंकर माळी यांचा जन्म 21 मार्च 1932 साली झाला. माहेर ही कविता त्यांच्या फुलमाळ या कविता संग्रहातून घेण्यात आलेली आहे. या कवितेत त्यांनी तापीकाठची चिकणमाती बघून माहेरवासिनीला सुचत गेलेल्या कल्पना काव्यरूपात मांडलेल्या आहेत.